नमस्कार, आपण अँकर रत्ना दहिवेलकर एलिना इव्हेंट्सच्या फेसबुक पेजवर आहोत आणि आत्ताच आपण आपल्या सगळ्या मुलांचा परफॉर्मन्स बघितलेला आहे आणि खूप सुंदर परफॉर्म केलेले मुलांनी. ऍक्च्युली मी इमॅजिन पण केलं नव्हतं आणि एवढं एक्सपेक्ट पण केलं नव्हतं, इतकं सुंदर परफॉर्म केलेले मुलांनी. अर्थात त्यामागे तुमची मेहनत आहे, आईंची मेहनत आहे खरं. म्हणून मी म्हटलं की त्यानिमित्तानं आपण त्या आईंशी पण संवाद साधावा आणि जे काही 10 दिवसाचं मी शिबिर हे घेतलेलं आहे मुलांचं, म्हणजे बालसंस्कार आणि एकंदरीत सर्वांगीण विकास शिबिर असं जे आहे ते मी घेतलं आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आणि आतापर्यंतच्या झालेल्या शिबिरांचं जसं मी शेवटच्या दिवशी मुलांचे परफॉर्मन्सेस घेतले तसे त्यांचे आज झालेले आहे आणि 10 दिवस आम्ही खूप कनेक्ट झालो, मी खूप कनेक्ट झाले होते मुलांशी आणि त्यांच्या आई सुद्धा त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत्या. त्यांनी त्यांची मनापासून इच्छा होती की मुलांना ह्या गोष्टी मिळाव्यात आणि त्या कीन होत्या ह्या बाबतीत आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि आज मी त्या सगळ्या आईंशी आता संवाद साधणार आहे त्यानिमित्तानं. तर सगळ्यात आधी मी सारा आणि मनवा अशा दोन जुळ्या मुली होत्या क्लासमध्ये आणि अगदी 4 वर्षाच्या मुली आहेत त्या आणि त्यांची आई आपल्यासोबत आहे आणि खूप छान त्या मुलींनी आता तुम्ही बघितलं म्हणजे असं वाटत होतं शेवटपर्यंत की ह्या वेळेवर परफॉर्म करतात की नाही करतात. पण 10 दिवसाच्या याच्यामध्ये त्यांचं जसं पहिले त्या अगदीच बोलत नव्हत्या, मग नंतर हळूहळू त्या बोलायला लागल्या. त्यांनी शाळा बघितलेली नाही आणि डायरेक्ट काहीतरी ऑनलाईन ऍक्टिव्हिटी त्यांनी केली आहे खरं, म्हणजे त्यांचं खूप कौतुक करायला पाहिजे त्या दोन्ही मुलींचं आणि त्याच्या आईचं सुद्धा. तर सोनाली मोराणकर ह्या अमेरिकेहून झालेल्या आहेत जॉईन, हा त्यांना मी आमंत्रित करते. तर सोनाली वेलकम वेलकम. तर मला ऍक्च्युली तुझ्या ह्या हे जे मी शिबिर घेतलंय, म्हणजे आधी तुझ्या डोक्यात काय संकल्पना होती की हे बालसंस्कार शिबिर कसं असेल आणि जेव्हा प्रत्यक्षात हे 10 दिवस अनुभवलेत तर त्यावेळेस ते कसं वाटलं? आणि एक साधारण सारा आणि मनवा दोघी ह्या जुळ्या आहेत, दोघींना ऍट अ टाइम सांभाळायला लागते, तुला खूप मोठं टास्क आहे आणि खूप छान पद्धतीने तू करतेस आणि ह्या 10 दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये काय सकारात्मक बदल जाणवला तर याविषयी तू सांगावंस. नमस्कार, मी सोनाली मोराणकर, मी अमेरिकेमध्ये वुडबरी मिनेसोटा इथे राहते. मला आधी ताईंनी म्हणजे ताईंची माझी आधी ओळख झाली आणि मला एक पॉझिटिव्ह फिलिंग जे येतं की नाही बाबा ठीक आहे, ताईंनी सांगितलं की मी घेणार बालसंस्कार शिबिर, पण मला एक असं वाटत होतं की एक साधारणतः काय मंत्र वगैरे थोड्याफार गाणी गोष्टी असतील, पण इट वॉज वे बियॉन्ड दॅट. म्हणजे गेम्स आणि मुलांना हसत, म्हणजे तुमच्या ज्या ते शिबिराचं हसत खेळत शिबिर हा जो तो शब्दानुशब्द त्याचा अर्थ मला, कारण माझ्या मुली लहान आहेत त्यामुळे मी ऑलमोस्ट रोज सगळे सेशन अटेंड केलेच कारण मला बसावंच लागतं, त्यामुळे मी ते जवळून बघितलं की तुम्ही किती मुलांना कसं हँडल केलं आणि कसं की पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हली कोणती गोष्ट कशी तुमच्या आणि घ्यायची ह्या गोष्टी मुलांना पण बऱ्याच जाणवल्या. म्हणजे मी आधी माझं असं होतं की इतकी लहान मुलं यांना काय पाय पडायला लावायचा, बट देन मला जेव्हा तुम्ही सांगितलं की नाही मुलांनी पडायला हवा, आई वडिलांचाही पाय पडायला हवा, म्हणजे मला असं की आपली लहान मुलं आहेत तीच एक देवाचं रूप आहे, त्यांना काय आई वडिलांचा नमस्कार. पण मग मला वाटलं की मी लहान होती मी तर पडतच होती ना, मग समहाव सारा मनवांचं असं होतं की आम्ही नाही पडणार, आम्ही कधी पाय नाही पडला तुमचा. मग म्हटलं नाही, मग आता टीचरने सांगितलं, मग त्यांना वाटलं, मग ते मलाही चांगलं वाटलं, त्यांनाही ते फिलिंग आलं की नाही बाबा आई वडिलांचा पाय पडायला हवा. ऍटलीस्ट माझा तरी आता रोज पडतात, संध्याकाळी एक वेळ दिवसात ना एकदा तरी पडतात, त्यांना संध्याकाळची देवाजवळची सवय आहे बसून म्हणणं देवाचं, पण त्याच्यानंतर ऍटलीस्ट माझा पाय पडायला लागलाय. तर आणि आय थिंक इट इज नेसेसरी की मुलांना ते पण संस्कार असायला हवे की पाय पडणं काय असतं हे मुलांना ऍटलीस्ट आई वडिलांचे, ते मला एक आवडलं. दुसरं म्हणजे गेम्स पण खूपच मस्त होते, म्हणजे अगदी की खूप काही मुलांना डोक्याला हे नाही पण पटकन मुलं कनेक्ट झाली, मुलं वेगवेगळे आवाज ताईंनी ऐकवले मुलांना प्राण्यांचे, इतकं एक्साइटमेंट की मी ऐकणार मी सांगणार मी सांगणार, म्हणजे हळूहळू त्या पण म्हणजे पहिले 1-2 दिवस
त्यांनी कधी शाळा बघितलीच नाहीये, जे थोडंफार केलं ते ऑनलाईनच. आणि इथली जी ऑनलाईन स्कूल असते, इथे असं असतं की तुम्ही स्कूलमध्ये बसा नका बसू, इट इज लिटरली लाईक दॅट. त्यांची मागच्या वर्षी होती 4-6 महिने, पण तुम्हाला बसायचं तर बसा, ते मुलांना फोर्सही करत नाही, रागवतही नाही. मुलं बसतात, झोपतात, झोपूनही क्लास करतात इथे. मग आपल्याकडे पण मला ते समोर आवडत नाही की थोडी शिस्त असली पाहिजे ना बाबा, बसा तुम्ही. आपल्याकडे मला ते थोडं ताईंनी म्हणजे रागवून नाही, पण ते एकदम छान याच्याने मुलांना जे सांगायची जी पद्धत होती. आणि मला ऍज अ म्हणजे मी मुलांना शिकवते मंत्र वगैरे सगळ्यांना आपल्याला असतं की शिकवायला पाहिजे, पण मला ताईंकडनं एक विशेष इतकं छान वाटलं की त्याची अर्थ त्यांना सांगायला हवा. कराग्रे हे सारा म्हणवायला मी त्या 3 वर्षाच्या का 2.5 वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांना शिकवलं होतं, पण मी त्यांना अर्थ कधीच नव्हता सांगितलं. आणि मग मला पण ते कुठेतरी आता कळलं की मला पण काय शिकवायचंय, मला पण एक पर्स्पेक्टिव्ह भेटलाय आता की यांना कसं सांगायला पाहिजे. मग त्या ऐकतात, त्यांच्यात पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे ते मारामाऱ्या दोघी आहेत, चालू राहतं. मग आता तुम्ही जी त्यांना कराग्रे मध्ये सांगितलं बाप्पा असतो हातात, मग आता ते त्यांना समाव त्या मारायच्या आधी काहीतरी करायच्या आधी त्या विचार करतात की नको मम्मा, मग या बाप्पाला लागलं असेल का, मी आता हे असं केलं तर. मग ती त्या दिवशी सायकलवरून पडली, तिला इथे लागलं, मम्मा त्या गोविंदा बाप्पाला लागून गेलं ग मम्मा. म्हणजे त्यांना इतकं म्हणजे ते असं झालंय ना की नाही बाबा आता मी काहीतरी चुकीचं करायच्या आधी त्याला. हा म्हणजे एक असतो ना की देवाचं त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते कनेक्ट झालं पाहिजे. म्हणजे फक्त देव आहे, आमचं असं आहे की जातात देवाला नमस्कार करतात, पण का करायचा हे त्यांना त्याची सांगड घालता येते आता थोडं थोडं त्यांना ऍटलीस्ट. आणि मला पण आता एक पर्स्पेक्टिव्ह मिळालाय की मला काय कसं सांगायचं त्यांना, ते कनेक्ट कसं करायचं. म्हणजे ते जे पॉइंट्स आहे ते म्हणजे की हे इथे असं एक आहे आणि हे असं आहे, पण त्यांची काहीतरी सांगड असते ना प्रत्येकाच्या आयुष्यात, तर ती सांगड घालून त्यांना ते कसं समजवता येईल मला फ्युचरमध्ये. आणि मला परत यांना या थोड्या मोठ्या आता थोडा लहान असल्यामुळे इतक्या नाही, म्हणजे त्यांनी खूप सगळं मला बाकी जसं हे सारा आराध्या यांनी खूप छान केलं, म्हणजे ती थोडी मोठी आहेत मुलं, त्यांनी खूप छान प्रकारे केलं. तर ह्या पण थोड्याशा चंचल आहेत त्याच्यामुळे, पण त्यांना नंतर नंतर मेडिटेशन साराचं म्हणजे मला इतकं कौतुक की सारा पण तशी फार हे, तर तिला मेडिटेशन पण हळूहळू आता मी रोज करून पण घेते. आपला 2 दिवस मध्ये क्लास नव्हता तर त्यांना सांगते वज्रासनात बसायला, थोडस मेडिटेशन करून घेते. मग मलाही थोडं कळलंय, होपफुली आम्ही दिवसात 15 मिनिटं तरी कंटिन्यू करू त्यांना काहीतरी एक्सरसाइज वगैरे. आणि मला क्लास परत रिपीट करायला नक्की आवडेल. थोड्या ह्या अगदी थोडी समज आली ना अजून 4-6 महिन्यात, थोडं त्यांना कळलं की साचेबद्दल. मी परत ताई तुम्ही परत रिपीट करा खास US च्या मुलांसाठी, आणि मला तेव्हा नक्की सांगा जेव्हा सगळं असेल, मला नक्की आवडेल मुलींसाठी हे रिपीट करायला. थँक्यू, खूप सारे धन्यवाद तुमचे, आणि खूप छान कार्यक्रम होता. मोनाली किती छान बोललीस ग खरंच, म्हणजे मला सुद्धा आता असं म्हणा रुलावगी क्या. कारण त्या दोघी इतक्या गोड आहेत त्या दोघी जणी, आणि इतक्या इतक्या लहान पण आहेत ना त्या, कि त्यांना कसं हे करायचं म्हणजे तुझी कमालच आहे. पण तुला हे तुला जो अनुभव आला तो मला पण येत होता त्यांचा स्क्रीनवर. पहिल्यांदा त्यांनी शाळा वगैरे काही पाहिलेलं नाही आणि असं शिस्तीत वगैरे, पण कधी पहिल्या 2 दिवस त्या केलं त्यांनी म्हणजे कशाही लोळायच्या किंवा काय, नंतर त्यांना कळलं पण त्यांनी तसं अजिबात केलं नाही. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी केली, प्रत्येक गोष्टी सहभागी झाल्या, गेम्स खेळले, आर्ट केलं, क्राफ्ट केलं, ड्रॉइंग त्यांनी त्यांच्या इमॅजिनेशननी काढलं. खूप मोठी अचीवमेंट आहे ऍक्च्युली. आणि श्लोकाचं काही पण घेतलं, आपण काही गोष्ट शिकवतो तर त्याच्यामुळे काहीतरी लॉजिक असतंच, तर ते आपण जर त्यांना सांगितलंच नाही तर त्याचं काही त्यांना उगीच करायचं म्हणून मेकॅनिकली होतं, ते बाय हार्ट होत नाही मग कोणती गोष्ट. पण आम्ही देव आहे तर देव कोणाला म्हणायचं, देव का देव तर दिसत नाही पण तो आहे, पण मग का आहे, म्हणून ते हवा आहे दिसते का तर नाही दिसत, मग तसंच त्याचं असं म्हणजे नेचर आहे देव. तुम्ही देव एखाद्या मूर्तीला माना किंवा ह्यामध्ये मूर्तीचं पण सांगितलंय मी मुलांना की मूर्ती कशा पद्धतीने घडत जाते. तर खूप छान मला मला सारा म्हणवासाठी खरंच मला खूप आनंद आहे आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद आहेत. आणि पुढच्या याला नक्की सांगेन, मला पुन्हा त्यांना सगळं सांगायला आवडणार आहे आणि त्या मला कनेक्ट होतील याची मला खात्री आहे.
खूप छान. गॉड ब्लेस यू अँड बोथ सारा अँड मनवा. आता मयुरी. अनम्यूट केलंय था पुन्हा. हा नाही तुझा तो दुसरा नंबर मला अनम्यूट करायला. हा बोल. आता बरोबर आहे. सगळ्यात आधी तर खूप थँक्स तुम्हाला की तुम्ही खूप छान शिबिर कंडक्ट केलं आणि मुलांनी पण त्याला छान रिस्पॉन्स दिला. आणि तुमचा जो पॅटर्न होता तो खरंच म्हणजे अगदीच सुंदर होता. 10 दिवसच होता पण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्या. असं वाटलं नाही की अरे हे सांगितलंच नाही किंवा हे शिकवलंच नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये छान मुलांना पण आवडल्या. आणि पूर्ण 10 दिवसात म्हणजे पहिल्या दिवशी असं होतं मला की बापरे श्लोक बसेल की नाही. पण 5व्या मिनिटानंतर जो बसला ते आजपर्यंत तो वाट बघत होता की चला आज शिबिर आहे आज शिबिर आहे. म्हणजे त्याला ती एक्साइटमेंट होती आणि आता तो नक्कीच मिस करेल यात तर काही शंकाच नाही. त्यामुळे जेव्हाही कधी पुन्हा नेक्स्ट सेशन होईल तर फर्स्ट आम्हीच असू नो डाऊट. श्लोक मध्ये काय बदल तुला जाणवले म्हणजे पहिल्या दिवशी असलेला श्लोक आणि नंतर 10 दिवसात? पहिल्या दिवशी म्हणजे आता साधारण आम्हाला 2 वर्ष झाले इकडे येऊन. आधी त्याला ह्या गोष्टी आवडायचा करायचा पण इथे आल्यानंतर थोडं मग माझाही फोकस बदलला. इकडे आलोय म्हटल्यावर थोड्या इकडच्याही गोष्टी त्याला माहिती पाहिजे सांगायला पाहिजेत. त्यामुळे मग मराठी संस्कृत वरचा फोकस ऑलमोस्ट गेलाच होता. पण ह्या शिबिराच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा रिफ्रेश झाला आणि त्याने छान ऍक्सेप्ट केलं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही शिकवलं असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येकाला एखादा गुरु असावा तर त्याला ह्या गोष्टीसाठी अगदी परफेक्ट गुरु मिळाला आणि चांगल्या वेळी मिळाला असं मी नक्कीच म्हणेन. अरे वा थँक्यू मयुरी खूप छान. आणि नाही श्लोक आज ऍक्च्युली श्लोकने डान्स केला बघ. हो छान केलं आणि पूर्ण गाणं म्हटलं त्याने. म्हणजे त्या बाकीच्या सगळ्यांचं बघून त्याला हे व्हायचं. म्हणजे पहिलं गाणी मी जी दाखवायची बालगीत तेव्हा तो त्याला म्हणायचे बाकीची मुलं करतायत श्लोक तू पण उठ आणि कर. पण तो नाही करायचा. मग त्याला म्हणलं तू नाही केलं मग आता मला त्यातले सगळे प्रश्नांची द्यायची उत्तर. तर मग तो द्यायला लागला आणि मग हळूहळू खूप छान इंटरेस्ट स्वतःहून म्हणायला लागला की मी सांगतो मी करतो. त्याच्यामुळे श्लोक खूप ओपन अप होईल. मयुरी काहीच काळजी तुमच्यासोबत जे बॉन्डिंग झालं ते म्हणजे त्याचं जमलं म्हणून त्याने ते अगदी छान अटेंड पण केलं. त्यामुळे येस क्रेडिट गोज टू यू नो डाऊट. नाही मला खूप वर्ष म्हणजे झाले मुलांसोबत काम करते. नक्की नोट करायला आवडेल की बरेचसे सेशन्स मी यापूर्वी पण जॉईन केलेत मुलांसाठी असो मोठ्यांसाठी. खूप टाइम लिमिटेड असतात. समजा जर मला सांगितलं की 1 आवर सेशन असेल 40 मिनिट्स आणि स्पेशली इन USA सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल की जर 40 मिनिट सेशन असेल तर 38 मिनिट्सला हॉर्न वाजतो आणि संपतं. इथे म्हणजे 1 आवरचं सेशन हे एक्सटेंड होत गेलं 2 आवर्स. आणि जितकं डेडिकेटेडली तुम्ही घेतलं रिअली हॅट्स ऑफ टू यू की म्हणजे त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज नेलं की मी आज प्रोग्राम करून आली आहे मी दमली आहे असं एकदाही त्यांच्या कुठल्याही स्टेटमेंट मधून जाणवलं नाही किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज नाही की आज त्यांचं हेक्टिक शेड्यूल होतं वाटतं असं अजिबात झालं नाही. पण ओव्हरऑल तुमच्या ग्रुपवरच्या मेसेजेस वरून कळायचं की आज हा प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही आलात किंवा काय. आणि काही काही अपडेट्स ज्या तुम्ही देत होतात किंवा मुलांना सांगत होतात की माझं ह्या वीकेंडला शूटिंग आहे तर मला अगदी म्हणजे श्लोक आवर्जून त्याने विचारलं की मी ज्यांच्याशी क्लास घेतोय खरंच ते ऍक्च्युअल कोण आहे तर त्याला हे समजून घ्यायलाही आवडलं. तर मला एक आनंद वाटलं की येस मी ज्याच्या समोर त्यांना उभं करते त्याला आवडतंय की मी त्यांच्याबद्दलही जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे समथिंग की तो काहीतरी लर्न करतोय की आपण कोणाबद्दल किंवा कोणासोबत असतो तर त्यांच्याबद्दलही आपण समजून घेतलं पाहिजे. तर ती एक विजन तुम्ही त्याला दिली हे मी नक्की सांगेन की उगाच असं नाही की ठीक आहे बाबा मी ह्या टीचर सोबत आहे पण त्या ऍक्च्युअल कोण आहेत हे त्याला स्वतःहून त्याने विचारणं. आणि अगदी म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तास त्याने बसून मी त्याला बरेचसे त्यांचे व्हिडिओज दाखवले काही प्रोग्राम दाखवले तर तो अगदी म्हणजे अजून दाखव. इट मीन्स येस काहीतरी तुम्ही विजन दिल्याशिवाय त्याला ते आवडलं नाही किंवा त्याला प्रश्न पडले नाहीत तर ते प्रश्न त्याला तुम्ही पडू दिले इट्स रिअली गुड. म्हणजे ती अचीवमेंटच आहे माझ्यासाठी की येस त्याला गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला आवडायला लागलाय की आपण अजून डीपली त्याच्यामध्ये स्टडी करायला पाहिजे
किंवा एरिया ऑफ इंटरेस्ट वाढेल. इट मीन्स त्याची इन्व्हॉल्वमेंट जर वाढली तर त्याचे एक्सप्रेस होणं वाढेल अँड दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. सो माझं जे पर्पज होतं ते सॉल्व्ह झालं. आय एम सॅटिस्फाईड. किती छान, खूप असं सांगितलं. मला मला हे नाही लक्षात आलं ऍक्च्युली. म्हणजे त्याला हे कळलं की ह्या हे पण करतायत ते पण करतायत, नेमकं ह्या काय काय करतात, यांचं काय व्यक्ती म्हणून काय परिचय आहे ज्यांचा आपण क्लास करतोय. म्हणजे त्याला कुठेतरी तो मला कनेक्ट झाला ते मला लक्षात आलंच होतं. त्याशिवाय नाहीतर मग मुलं, नाहीतर मुलांची कॅपॅसिटीच नाही. दीड दीड तास माझा क्लास होऊन जातो तरी ते हलत नाही जागते. त्यांना कळतही नाही कसं संपला. शेवटी म्हणजे अशी वेळ येते. आणि त्याला हा इंटरेस्ट बघून मला पण खूप छान वाटलं. मी त्याला सांगीन मी काय काय करते अजून एकदा त्याच्याशी बोलून. तू माझे व्हिडिओज वगैरे दाखवून त्याला इंटरेस्ट निर्माण झाला. मी त्याला कुठेतरी कलाक्षेत्राशी पण त्याला कुठेतरी इंटरेस्ट असू शकतो. तो आपल्याला नक्की त्याच्यातनं नक्की मिळेल आपल्याला. तर छान वाटलं तू मला हे सांगितलंस त्याच्याविषयी. तर मला पण खूप बरं वाटलं. कारण प्रत्येक शिबिरामध्ये मला सुद्धा शिकायला मिळतं मुलांकडनं. मला सुद्धा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने विचार करतं. एकच टास्क आपण प्रत्येक मुलाला दिला, प्रत्येक मुलांचे वेगळं वेगळं त्याचे आन्सर्स असतात किंवा त्याचे प्रेडिक्शन वेगळे वेगळे असतात. तर मग हा मुलगा असा आहे किंवा ही मुलगी अशी आहे, तर त्यांना कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे. थोडं आधीच मुलांबरोबर मी खूप पटकन कनेक्ट होते, त्याच्यामुळे मी त्यांच्या लेवलला जाऊन ते करू शकते. त्याची सायकोलॉजी बऱ्यापैकी मला माहिती असल्यामुळे म्हणून ते मला कनेक्ट झाले तरच ते माझं ऐकणार आहे. नाहीतर मी 15 मिनिटं पण घेतलं तरी मुलं बसणार नाही 15 मिनिटं, का 5 मिनिटंही बसणार नाही. दीड तास तर फार लांबचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे खूप खूप हुशार आणि शांत आणि खूप छान आहे. श्लोक श्लोक साठी कधी मी आहे नेहमीच, म्हणजे सगळ्याच मुलांसाठी आहे. कधीही काही तुम्हाला वाटलं तर मी आहे. आणि त्याला कधी बोलावं असं वाटलं तर कधी सांग, मी बोलीन त्याच्याशी. आता स्मितल का स्मितल बोलते. हा अनम्यूट करते. बोल, परिचय दे, नाव कुठून जॉईन झालीस आणि या शिबिराविषयीच तुझं मनोगत मला ऐकायचंय. आणि सारा मध्ये झालेले काही बदल झाले असतील सकारात्मक तिच्यात किंवा तिचं म्हणजे ओव्हरऑलच सगळं तिच्या वागण्यात बोलण्यात व्हॉट एव्हर, तर ते मला जाणून घ्यायला आवडेल फीडबॅक. ओके नक्की. नमस्कार, माझं नाव स्मितल अमितवाणी. सारा माझी मुलगी, तिने हे सेशन अटेंड केलं. ती 5 वर्षाची आहे. आम्ही पेन्सिल्वेनिया US मध्ये राहतो. खूप खूप थँक्यू तुम्हाला रत्नादे, म्हणजे प्रचंड आवडलं आम्हाला हे सेशन. म्हणजे मी इतका टाइम नाही देऊ शकली, पण ती फुल टाइम बसायची. लाईक खरंच जसं मयुरी पण म्हणजे इकडे कोणते ऑनलाईनच क्लासेस, आता या वर्षी ती स्कूलला जाईल, पण आता जे काही क्लासेस आम्ही लावले लाईक 40 मिनिट्स 1 आवर, तर ते तेवढ्या याच्यातच ते संपवतात. म्हणजे जरी तुमचा काही टॉपिक राहिला काय राहिले, दे विल टेक इट नेक्स्ट डे. कधी तुम्हाला एक्स्ट्रा टाइम देणार नाही, असं मुलांशी कनेक्ट करणार आहे. ते मला खूप आवडलं, म्हणजे तुमचं आणि प्रत्येकाला बोलायला एवढा चान्स मिळाला. तिला तर फार आवडलं. लाईक एक दिवस तुम्ही कुकिंगची ऍक्टिव्हिटी केली, एक दिवस म्हणजे ड्रॉइंग, हे ते सगळंच कव्हर झालं, एक्सरसाइज. आणि त्याच्यामुळे खूप ती तर खूप खुश होती. जसं आणि म्हणजे जसं मी म्हणाली, एक लास्ट वीक तर तिला थोडा ताप होता, तर तिला म्हटलं करायचं का अटेंड, बरं वाटलं तर कर, तर म्हटलं नको करू, आराम कर. बट देन शी इज लाईक नको मी बसते, मी ऐकते हवं तर, टीचरला सांग मी एक्सरसाइज नाही करणार. म्हणून शी वॉज दॅट हॅपी की नाही तिला ऐकायचं. तिला खूप नवीन नवीन गोष्टी कळाल्या तिला, आणि प्रचंड आवडलं लाईक गोष्टी स्टोरीज ऍक्टिव्हिटी करायला. म्हणून तिने खूप एन्जॉय केलं लाईक. आणि मी खरंच रेकमेंड करेल, इफ पॉसिबल तुम्ही वीकली असं जमेल तर दर वीकला वगैरे हे सेशन असं कंटिन्यू करू शकाल, तर त्यांचा तो टच राहील. म्हणजे असं रिकॅप किंवा सॉर्ट ऑफ एक एक गोष्टी, आणि मग ते फुल वीक पाहिजे तर आम्ही करून घेऊ, किंवा त्यांचा पण शेड्यूल होईल. म्हणजे यु नो टीचरने सांगितलंय म्हटलं की लगेच ऐकतात. आम्ही असं पाठी राहून आणि तितका टाइम पण देता येत नाही, म्हणजे की कर असं, तर ते फ्रेश होत राहील. आता नवीन नवीन तुम्ही सांगितलं की नमस्कार करायचा, तर मग 2-4 दिवस एकदम छान चालू होतं. मग परत मग ते यु नो
ते ते बॅकलॉग मध्ये जातं म्हणून मला खरंच आवडेल. लाईक माझं हे सजेशन खरंच आहे, आय थिंक अजून पण पॅरेंट्स असतील इन्वॉल्व्ह की दे विल बी इंटरेस्टेड की वीकली आपण असं काहीतरी सेशन चालू ठेवलं लाईक यु नो ज्याच्यात आपण कंटिन्यू ठेवू. आता आय वुड रिअली म्हणजे आय एम रिअली हॅपी. थँक्यू तुम्ही एवढा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू स्मिताल, थँक्यू. काही हरकत नाहीये, मला बरेच पालक म्हटलेले आहेत हे बरोबर. 10 दिवस तुम्ही घेता आणि नंतर पुन्हा मुलांचं म्हणजे मधून मधून घेत राहिले तर त्यांचं एक पुन्हा ते टच मध्ये राहणार आणि ब्रेन मध्ये ब्रेन वॉशिंग सारखं नाही आपल्याला करायचं आहे. तर काही हरकत नाहीये, आपण नक्की त्यावर वर्किंग करूया. आणि तिला तर रोज चालणार आहे, तिने सांगितलंय आधीच तिच्या याच्यामध्ये. खूप गोड आहे सारा तू आणि खूप छान केलंस बेटा. पण आपण जे घेतलंय ना ते रोज करायचंय बरं का आपण सगळं. गुड गुड, शाबाश, मस्त. थँक्यू स्मिताल, थँक्यू. आता प्राजक्ता, मला कळतंय तुमच्याकडे सकाळ आहे आणि तुमची धावपळ चालली आहे स्वयंपाकाची वगैरे सगळी. तेच थोडस आपलं वेळेचच हे होत, काही हरकत नाहीये. अनम्यूट केलंय मी, करते पण. बोल. तेच तुम्हाला खरंच खूप मनापासून. तुझं नाव सांग, तुझं नाव सांग, कुठून जॉईन झालीस ते सांग. आणि आराध्या, हा क्लास जॉईन केला आणि आराध्यामध्ये झालेले बदल किंवा या क्लास विषयी तुझे काय ओपिनियन असतील तर ते. हो चालेल चालेल. मी आराध्याची आई आणि आराध्या आता 5 वर्षाची होईल पुढच्या महिन्यात. तर तिला तिच्यासाठी असं म्हणजे शिबिर मी म्हणजे असंच ऍक्टिव्हिटीज रोज रोजच्या रोज काहीतरी चालूच असतात. पण आता तिला स्पेशली म्हणजे ह्या सुट्टीचा आनंद उपभोगता येईल आणि एक एंगेजिंग ऍक्टिव्हिटी पाहिजे. तर आणि तिच्या हे रत्नाताईंनी जो ग्रुप तयार केला त्याच्यातून समजलं की असं आहे. तर म्हणजे जे कुठेतरी डोक्यात होतं आणि ते ऍक्च्युअल मध्ये मॅपिंग झालं त्या रत्नाताईमुळे, तर ते मला खूप त्याच्यामुळे आनंद झाला. आणि मग मी प्राचीशी, माझी जी मैत्रीण आहे ना, तिच्याशी मी बोलतच होते की आपण असं काहीतरी करायला हवं मुलांसाठी. पण कुठेतरी स्केड्युल जे आहे ऑफिस आणि हे म्हणजे ते नाही होत. पण तर मला खूप आवडलं म्हणजे सगळं आम्ही बघत होते आणि कारण आराध्याला काही काही हेल्प वगैरे लागायची तर मग मी तिच्यासोबत होतेच आजूबाजूला मोस्टली. तर त्याच्यामध्ये तिला जास्त तिने म्हणजे सगळ्याच ऍक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या. त्यातल्या तिला ते मेमरी गेम्स जे होते, त्याच्यानंतर म्हणजे प्रेमसाठी एक्सरसाइज होत्या आणि ते तिने सगळंच छान म्हणजे एन्जॉय केलं. पुन्हा गोष्टी गोष्टीच्या रूपातून म्हणजे गोष्ट दाखवून मग त्याच्यावर प्रश्न विचारणे अशा ज्या ह्या ऍक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या ताईंनी, तर ह्या ज्या शिबिरामध्ये घेतल्या तर त्या खूप आवडल्या आम्हाला सुद्धा आणि आराध्याने पण खूप एन्जॉय केल्या. आणि जे श्लोक आहेत तर ते ती आता म्हणजे रत्नमावशीने सांगितलंय मग लगेच ती सकाळी उठल्याबरोबर करावे वसते लक्ष्मी, तिचा जो दिवस आहे तो पॉझिटिव्हली चालू करते. मग तिच्यासोबत आम्ही सगळे करतो. सो कुठेतरी आपल्याला हे आपण विसर पडलेला असतो पण ह्या शिबिराच्या माध्यमातून म्हणजे आराध्यासोबत आम्हाला सगळ्यांनाच पुन्हा एक डायरेक्शन मिळाली. आणि तर हे आम्ही कंटिन्यू करू. सो थँक्यू तुम्हाला परत. आणि अजून जसं स्मिताल म्हणाली तसं मला पण असं वाटतं की आता म्हणजे ग्रुप तयार झाला आहे आणि मुलं पण एकमेकांना ओळखतात तर इथेच न थांबता आपण कंटिन्यू करू शकू. तर रत्नाताईंना वेळ असेल तर ते खूपच छान होईल. आणि किंवा तुमच्यापैकी पण म्हणजे आपण पण ऑल्टरनेट आपण जर हे घेतलं टर्न्स घेतल्या
तर आपण सुद्धा असं वीकली बेसिस आपण करू शकू आणि तर चालेल तसंही छान. तर अजून बोलण्यासारखं म्हणजे तेच म्हणजे शिबिर म्हणजे असं चांगलं नाही वाटत आहे. आज शेवटचा दिवस आहे, 10 दिवसच. अजून आवडलं असतं पण चालेल. म्हणजे लेट्स होप स्टे ट्यून आणि पुन्हा भेटूया. आवडेल नक्की नक्की नक्की. म्हणजे मला कसं आहे की मुलं कनेक्ट व्हायला पाहिजे, त्यांना आवडलं पाहिजे, तर आपल्याला पुढच्या गोष्टी करता येणार आहे. आणि पालकांची इच्छा काय आहे त्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तर जसं तुम्ही सगळ्यांनी म्हणाला की तिथे अगदीच वेळेचं बघितलं जातं वगैरे, ती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणातली कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे. तिथे डिवोशन नाहीये किंवा कनेक्शन नाहीये. म्हणजे आमचं हे आहे, हे ही वेळ झाली आम्ही करणार, आमची वेळ संपली, दॅट्स इट. माझा तो उद्देशच नाहीये ना, मी त्या उद्देशाने सुरूच केलेला नाहीये. माझा उद्देशच वेगळा आहे की हे मुलांना आपल्या संस्कारांबरोबर, आपल्या संस्कृतीबरोबर, आई वडील तर सगळे सांगतातच, घरी तो विषय नाहीये, पण असं असतं ना की घरचा सांगितलेलं सगळं मुलं ऐकतातच असं नसतं, तर त्यामुळे ते सोनाराकडनंच कान टोचायला लागतात, तशी गोष्ट आहे ती. तर जे आपल्या लहानपणी होतं तेच करायचं. तर माझी त्याच्या मागची भावना प्रामाणिक आणि उदात्त अशी आहे की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींच सांगणं, त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं, त्यांची आपल्या संस्कृतीशी, आपल्या संस्कारांशी त्यांना जोडून ठेवणं, ही भावना असल्यामुळे तिथं वेळेचं गणित नाही झालं. म्हणजे मलाही कळायचं नाही, त्यांनाही कळायचं नाही की किती वेळ संपला, असं अशा पद्धतीनं ते झालं. आणि मला आवडतं त्यांच्या बरोबर कनेक्ट व्हायला, मुलांबरोबर काम करायला आवडतं, म्हणून मी ते करू शकते. हा, मी जर कमर्शियलच राहिले तर मग एक तास झाला, विषय संपला, उरलं तर आपण बाकीचं उद्या घेऊ मुलांना, असं होतं. तर मग त्या उद्देशाने ते केलेलंच नाहीये ती, कारण ही आपली भावी पिढी आहे ही मुलं. आणि ती अशा पद्धतीने घडणं मला हे मनापासून जाणवलं की 1.5-2 वर्ष झाले जे घरात आहेत मुलं, आणि आज आपल्याला डिप्रेसिव्ह अशी फेज येते, तर मुलांचं काय होत असेल. त्याच्यातून मी घेत होते ऑफलाईन, त्याचा थोडासा आमचा पॅटर्न वेगळा होता, कारण ऑफलाईन होतो आम्ही त्यांना टच करू शकत होतो. ऑनलाईन असल्यावर काय करता येईल म्हणून हा प्रकारे मी त्यांना कसं कनेक्ट करता येईल, त्यांना एंटरटेनमेंट पण होईल आणि आपल्याला काय त्यांना सांगायचंय ते पण आपलं काम होईल, हे दोन्ही गोष्टी त्याच्यात साध्य होतील. अशा पद्धतीनं मला माझ्याजवळ असलेलं स्किल, माझ्याजवळ असलेलं नॉलेज आणि ह्या पद्धतीनं मी तो डिझाईन केला. तो म्हणजे असा हा असा पॅटर्न कुठे असेल मला माहित नाही, पण सर्वांगीण काय करायला लागेल, त्यांची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ अशा पद्धतीनं, म्हणून तो पॅटर्न मी डेव्हलप केलेला आहे. तर त्यामागची भावना ही असल्यामुळे ते पण कनेक्ट होतात. शेवटी मुलांना प्रेम कळतं, मुलांना आपलेपणा कळतो, जिव्हाळा आपुलकी त्यांना सांगायला नाही लागत, ते आपोआपच होतं, त्याच्यामुळे ते कनेक्ट होतात. ही भावनेतून हे आहे, त्याच्यामुळे ते कमर्शियलायझेशन नाहीये त्याच्यामध्ये, आणि ते मला आणायचं पण नाही मुलांसाठी. त्याच्यामुळे मनापासून जे काही आहे ते द्यायचंय. आणि मुलांमध्ये हा झालेला जो बदल आहे ना, हा बदल माझ्यासाठी ना जे खूप लाखपटीत आणि करोडपटीत ती गोष्ट आहे माझ्यासाठी, तो आनंद माझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच प्राजक्ता. नक्की करूया, मुलांना आपण कनेक्ट ठेवूया आणि हे थोडं कंटिन्युएशन मध्ये कसं करता येते नक्की हे करूया. आता रसिका. हे शिबिर म्हणजे खूपच सुंदर होत. नाव सांग. मी रसिका नेर नॅशविल टेनेसी इथून बोलते. माझी तिघही मुलं रिया, अर्णव आणि क्रिश यांनी ह्या शिबिरात भाग घेतला आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी शिबिर. ताईला माहिती आहे आधी, म्हणजे जॉईन करण्याच्या आधी म्हणजे घरून पण असं हे होतं करायचं का नाही करायचं बा असं, पण मी म्हटलं नाही मुलांसाठी आपण हे शिबिर जॉईन करूया. ते खरंच म्हणजे खूप छान आहे, जसं ताईंनी सांगितलं की सोनाराने कान टोचलेले केव्हाही चांगले. आपण घरी कितीही सांगितलं अरे तू देवापुढे बस, प्रार्थना म्हण, मोठ्यांना नमस्कार कर, हेल्दी फूड खा, या गोष्टी मुलं जनरली लवकर ऐकत नाही घरच्यांच्या, पण तेच ताईंनी सांगितलं शिबिरामध्ये. तर त्याच्यामध्ये म्हणजे
तिघांमध्येही खूप बदल दिसून आला. रियामध्ये अर्णव आणि क्रिशानी तुम्ही सांगितलं की रोज सकाळी आणि झोपताना मोठ्यांना नमस्कार करायचा, तर ते अगदी फॉलो करतायत. झोपलो आम्ही झोपला झोपायला गेलो तरी पण ते येतात अगदी आणि मग तरी पाय पडतात. आणि एक म्हणजे ह्या क्लास शिबिराचं एक हे वैशिष्ट्य की अमेरिकेत राहून सुद्धा आपली मुलं भारतीय संस्कृतीशी म्हणजे नाळ जोडतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की इथेही राहिले इथलं कल्चर ते लवकर अडॉप्ट करतात, पण त्याचबरोबर इंडियन कल्चरशी त्यांचा टच पाहिजे, त्यांना श्लोक आले पाहिजे. बेसिक जे आपले श्लोक आहेत, दोन चार प्रार्थना आहेत, त्या त्यांना आल्या पाहिजे मोठे झाले तरी. पण भारतीय संस्कृती त्यांनी विसरली नाही पाहिजे. तर या शिबिरातून आणि एक म्हणजे तुम्ही जी भेळ शिकवली त्यांना, हेल्दी डाएट भेळ, ती त्यांनी दुसऱ्या दिवशी पण करून खाल्ली आणि त्यांच्या वडिलांना पण खाऊ घातली. त्यांना डायबेटीसचा प्रॉब्लेम आहे तर मुलांनी अगदी त्यांना इन्सिस्ट करून सांगितलं की पप्पा ही भेळ तुमच्यासाठी खूप चांगली अगदी हेल्दी आहे. हिरवे मूग ते बीट गाजर अगदी त्यांनी त्यांना पण खाऊ घातली आणि पप्पांना पण खूप आवडली ती भेळ मुलांनी केलेली असल्यामुळे आणि ती पण हेल्दी असल्यामुळे. तर एक ते आहे की त्यांना तेवढं आधी क्लास शिबिराच्या आधी जर कधी दिली उसळ तर जनरली त्यांचं हे असायचं की नको बाबा हे हेल्दी एकदम नको फूड. पण तीच भेळ तुम्ही शिकवली, त्यांनी स्वतः ती बनवली, तर त्यांना तो जो आनंद मिळाला आणि स्वतः करून खाण्यामध्ये त्यांना जो आनंद मिळाला त्यांनी दुसऱ्या दिवशी पण ती भेळ करून खाल्ली. म्हणजे एक हेल्दी फूडचं जे महत्व तुम्ही शिबिरातून त्यांना सांगितलं ते पण खूप आवडलं. आणि बाकी सगळ्या मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे टायमिंगचं बंधन नव्हतं, म्हणजे आधी एकच तास तुम्ही मेन्शन केलेलं पण बियॉन्ड टायमिंग तुम्ही त्यांना घेतलं अगदी एक दीड तास, आणि ते पण तुमची रात्र अगदी 9, 10:30, 11:30 पर्यंत तुम्ही कंटिन्यू केलं, ते पण म्हणजे खूपच अप्रिशिएबल आहे. आणि तुमच्या एवढ्या व्यस्त व्यग्र शेड्यूल मधून तुम्ही अगदी मुलांसाठी वेळ देता म्हणजे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अगदी सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळून खूप खूप म्हणजे कौतुक वाटत आहे तुमचं त्याच्याबद्दल. आणि अजून बाकी सगळ्यांनी सांगितल्या प्रमाणे हे शिबिर असंच पुढे ऍटलिस्ट एक वीकेंडला का होईना एक दिवस सॅटर्डे संडे तुमच्या टायमिंग प्रमाणे तुम्हाला शक्य असल्यास ते कंटिन्यू जर राहिलं ना तर मुलं त्या रुटीन मध्ये राहतील, म्हणजे सगळे श्लोक वगैरे किंवा गेम वगैरे जे तुम्ही घेता ते. आणि मेन म्हणजे आम्हाला असं होतं की क्रिश बसेल का नाही बसणार, पहिल्या दिवशी ते जरा हे वाटत होतं डाऊटफुल की कारण तो 5 वर्षाचा आहे बसेल नाही बसणार, पण त्याला इतकी गोडी निर्माण झाली की तो शेवटच्या दिवसापर्यंत बरोबर 2.5 तास बसला अगदी. म्हणजे आणि शिबिर कसं सकाळी 10:30 आणि या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर असं त्यांना एक रुटीन होऊन गेलं होतं की नाही चला आता शिबिराची वेळ झाली आपण पटापट आवरून बसायला जे ब्रश आंघोळ करून बसायला जे, नाही तर एरवी शिबिर वगैरे नसलं का मग त्यांच्या मागे लागावं लागतं अरे कर रे ब्रश कर आंघोळ कर हे कर ब्रेकफास्ट कर. पण शिबिर म्हणजे त्यांना असं होतं की अरे 10:30 ताई येतील त्याच्याआधी आपली तयारी झाली पाहिजे, त्या त्वरेने ते उठायचे सगळं अगदी 10 दिवस त्यांचं एकदम शिस्तशीर होतं की 12:30 पर्यंत शिबिर मग जेवण मग त्याच्यानंतर स्विमिंग क्लास. आणि इथे अमेरिकेत असल्यावरती आपण इकडची तर क्लासेस लावतो स्विमिंग असू दे काही ऍक्टिव्हिटीज असू दे, पण आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडणाऱ्या ज्या गोष्टी त्या आपण घरी किती शिकवल्या तरी मुलं ऐकत नाहीत, ते असं तुम्ही शिकवलं त्याच्यामुळे खूप त्यांच्यामध्ये बदल दिसून आला, पॉझिटिव्हिटी दिसून आली, एक कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत झाली त्यांची. एका ठिकाणी 2 तास ऍटलीस्ट बसून समोरच्याचं काय म्हणणं आहे किंवा काय गोष्टी आहे हे सगळं ऐकण्याची त्यांची सवय झाली. थँक्यू रसिका. हे मात्र बरोबर आहे, म्हणजे क्रिश नी कधी कंटाळा करताना मला दिसला नाही, पण याच्यात हजर होता, सगळ्या गेम सगळ्याच्यात इन्व्हॉल्वमेंट दाखवली, सगळं केलं त्याने, फक्त त्याचं मेडिटेशनला थोडस डोळे बंद करून बसणं त्याला नाही पॉसिबल झालं, तो लहानपण आहे पण तो करेल, पण त्याला समजलं तो बघत होता सगळेजण करतायत, मग सगळेजण करतायत आपण पण केलं पाहिजे कुठेतरी. आणि शिबिरातून एक असं आम्हाला पण पालकांना असं समजलं की आपली मुलं कुठे कमी पडतायत आणि आपल्याला अजून कुठे कोणत्या गोष्टीवरती मेहनत घेण्याची गरज आहे हे पण आम्हाला समजलं. म्हणजे की आता जसं तुम्ही सांगितलं की क्रिशला थोडस लक्ष देण्याची गरज आहे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन होण्याची गरज आहे असं, तर त्या गोष्टी पण लक्षात येतात. जर आपण असं घरी काही नाही म्हणजे रोजच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज चालूच असतात पण आपण एवढं किनली बघत नाही की त्यांचं काय होतंय किंवा काय त्यांना देण्याची गरज आहे जास्त अजून एफर्ट्स, मग ते ह्याच्यातून म्हणजे समोरचा माणूस पटकन सांगू शकतो की तुमची मुलं इथे कमी पडताय किंवा हे व्यवस्थित आहे असं, ते पण एक लक्षात आलं की शिबिराच्या माध्यमातून. हो खरंय खरंय, खूप छान, अगदी मनापासून तुम्ही फीडबॅक देतात त्याच्यामुळे मला पण कळतंय की मी जे करते ते बरोबर करते, हे पोहोचतंय मुलांपर्यंत, म्हणजे मी राईट ट्रॅक वर आहे थोडक्यात. हे मला पण
रिपिटेशन नव्हतं, दहाही दिवस कोणत्याही ऍक्टिव्हिटी मध्ये एक दिवस आज गेम, एक दिवस भेळ, एक दिवस मेमरी गेम, त्याच्यामुळे मुलांनाही असं नवीन अट्रॅक्शन होतं की बाबा आज उद्या काय घेणार टीचर. आणि मग ते सगळं आधी प्रिपेअर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेसेज सांगितल्याप्रमाणे प्रिपेअर करून ठेवायचे कागद, ते ठिपके वगैरे सगळं, म्हणजे त्यांनी बरोबर प्रिपेअर केलं सांगितल्याप्रमाणे. हो असं झालं नाही की आले आणि मी काय कालचं सांगितलं त्याचं तयार नाही, आले आल्या बरोबर दाखवायचे की आमचं आम्ही रेडी आहोत, तुम्ही फक्त सांगा आज काय आज काय. आणि त्यासाठी म्हणून तर मी तसं डिझाईन केलं की त्यांना ती क्युरिओसिटी राहावं. आणि एकच गोष्ट सारखी जर घेतली तर कोणी कंटाळतं, म्हणजे आपण सुद्धा कंटाळतो, त्याच्यात तिथं मुलं आहेत, त्याच्यामुळे ते व्हरायटी घेणं गरजेचं आहे. त्यांना ती क्युरिओसिटी निर्माण होणं गरजेचं, त्यांनाही प्रश्न पडतात आणि ते पडले पाहिजे. आणि शेवटचा दिवस म्हणजे आजचा दिवस त्यांना परफॉर्मन्स तुम्ही सांगितल्यामुळे एक स्टेज डेअरिंग ज्याला म्हणतो आपण ते त्यांच्यामध्ये डेव्हलप झालं की चार लोकांसमोर आपल्याला आज भाषण द्यायचंय, आपल्याला स्टोरी सांगायची, डान्स करायचाय. तर त्याच्यामुळे त्यांची म्हणजे दोन तीन दिवसापासून जी त्यांची तयारी चालू होती, म्हणजे आपण असं सांगितलं अरे बाबा आज आता तुम्हाला बोलून दाखव या विषयावरती दोन वाक्य, तर असं बोलणार नाहीत घरी. तेच तुम्ही शिबिराच्या माध्यमातून परफॉर्मन्स ठेवल्यामुळे थोडस स्टेज डेअरिंग, थोडं बोलण्याची तयारी, इवन मराठी आहे तर याने मराठीतून केलं, इंग्लिश तर इथे युएसमध्ये वापरतात पण मराठीतूनही तेवढंच अस्खलितपणे आणि स्पष्टपणे बोलताना ती पण प्रॅक्टिस होते त्यांची, ते आपल्या इथेशी जोडलेले असतात संस्कृतीशी कुठेतरी. खरंय खरंय, अगदी बरोबर. माझा तोच उद्देश आहे ना, पब्लिक स्पीकिंग पण खूप गरजेचं आहे, कारण जेवढं इकडे जास्त आपली सगळी मंडळी त्यांना भेटतात तेवढं तिथे तेवढं प्रमाण नाहीये, त्याच्यामुळे त्यांना हे खूप गरजेचं आहे. त्याच्या परफॉर्मन्स यासाठी की त्यांचं जे काही फिअर असेल की चार लोकांसमोर बोल, आज सारा मनवा बोलतील की नाही आम्हाला तिच्या आईला मला पण हे वाटत होतं, आम्ही व्हिडिओ पण त्यांचे मी मागून ठेवले होते की इनकेस नाही, पण किती सुंदर त्यांनी हे केलं, आम्ही हे पण म्हणतो, आम्ही ते पण म्हणतो, हा आम्ही मोर्या पण म्हणतो, आम्ही उडाला उडाला पण म्हणतो, म्हणजे हे खूप, मी तर म्हणते हेच खरं यश आहे या शिबिराचं, यापेक्षा दुसरं काही हे करायचं की त्या अजिबात न बोलणाऱ्या किंवा एकदम घाबरणार किंवा शाय थोड्याशा बोलतील की नाही अशी शंका, मुडी लहान आहेत खूप खूप छान त्या कनेक्ट झाल्या, खरंच कौतुक. क्रिश सुद्धा छान डान्स केला, क्रिशने सुद्धा म्हणजे हा असं मला परफॉर्म करायचंय बाबा मी करणार आहे ही फिलिंग बरोबर. आणि त्याने त्याच्या आवडीचं गाणं होतं ते खली बली, ते त्याने स्वतःच हे केलं की नाही मी याच गाण्यावर डान्स करणार असं, मग त्याला म्हटलं तुझ्या चॉईस नाही की तुला, म्हणजे याच्यातनं काय झालं की त्यांनी विचार केला आपण काय केलं पाहिजे, मग मला परफॉर्म करायचं आहे मग मी काय केलं पाहिजे, मग मला डान्स करायचं तर मला काय आवडतं, म्हणजे ही डिसिजन सुद्धा ते घेऊ शकले, खूप मोठी गोष्ट आहे. हळूहळू ह्या गोष्टी मुलांचा कॉन्फिडन्स बूस्ट होणं आहे त्यांचं, ह्यासाठी ह्या खूप गरजेचं आहे आजच्या ह्या सिच्युएशन मध्ये, तर हे खूप गरजेचं आहे मुलांना बूस्ट करायचं, आपल्याला त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा, त्यांची पॉझिटिव्हिटी आपल्याला त्यांच्यामध्ये जास्त आणायची आहे. थँक्यू रसिका. इव्हन तुम्ही अर्णव आणि रियाला एक टास्क दिलं होतं शिबिरात, अब्राहम लिंकन आणि स्वामी विवेकानंदांबद्दल माहिती सांगा, त्या दिवशी ते स्वतः गुगलवर बसले, त्यांनी माहिती काढली, प्रिंटआउट काढल्या की नाही आपल्याला, तर टीचरने सांगितलं की आपल्याला ऍटलीस्ट माहिती तरी पाहिजे अब्राहम लिंकन कोण होता, स्वामी विवेकानंद कोण होते, त्यांनी काय केलं असं, म्हणजे त्याच्यात आपण म्हणजे ते स्वतःहून त्यांनी असं कधी केलं नसतं, पण तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे ऍटलीस्ट त्यांना दोन व्यक्तिमत्व तर माहिती झाले की कोण होते नक्की अब्राहम लिंकन विवेकानंद. अगदी खरंय, कारण आपला इतिहास इतका महान आहे, आपल्याकडे इतकी मोठी मंडळी होऊन गेली आहे, तर ती आपल्या ह्या मुलांना आदर्शवत आहे आणि ती माहिती असणं गरजेचं आहे. पुस्तकातला अभ्यास तर करतातच पण त्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं होतं हे मला वाटलं, म्हणून मी त्या पद्धतीनं मुलांना हे होतं. त्याच्या प्रत्येक शिबिरात माझं काही वेगळं असतं, म्हणजे तसंच सगळं असं सगळं ह्याच्यात होईल असं नाही, मुलं बघून त्या त्यावेळेस मुलं कसे मला रिॲक्ट होतात किंवा कसा रिस्पॉन्स करतात, मग त्यावेळेस मी त्यांचं काय घ्यायचं हे ते वेळेवर होत असतात त्या गोष्टी असं. थँक्यू थँक्यू रसिका. थँक्यू ताई. श्रियाच्या मम्मी आहेत, आता त्यांना हे करते मी. हा प्राची, हा अनम्यूट केला केलं. ओके नमस्कार, मी प्राची सिमंत, मी न्यूजर्सी वरनं बोलतीये. माझी 8 वर्षाची मुलगी आहे आणि माझा ऍक्च्युली सॉरी फॉर द व्हॉइस, माझा धाकटा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याला पण खूप क्युरिओसिटी आहे काय चाललंय काय नाही बोलताय थोडं. मला माझ्या मैत्रिणी प्राजक्तानी ऍक्च्युली रेकमेंड केलं होतं, आणि जेव्हा ऍक्च्युली आम्ही शिबिराचं जे आम्ही बोलत होतो खूप दिवस की अरे आपल्याला काहीतरी पाहिजे,
श्रियाला कुठेतरी मी मला खूप बिझी करायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हटलात मगाशी तसंच, म्हणजे माझा उद्देश असा होता की ती रिकामी नाही राहिली पाहिजे, ती रिकामी राहिली तर ती खूप त्रास देणार. हा माझा ऍक्च्युली आधी बेसिक हे होता. आणि आम्ही तुमच्या शिबिराची सगळी माहिती मिळाली आणि इट वॉज सो नाईस की इतकं डिस्क्रिप्टिव्ह होतं, डिटेल्ड होतं. आणि रोज वेगवेगळी, मी सगळ्यात पहिले एकच गोष्ट पाहिली होती की एखादी ऍक्टिव्हिटी रिपीट होत नाही ना. आणि दॅट वॉज ऍक्च्युली देअर की एकही गोष्ट रिपीट नाही होते, कारण श्रियाचा स्वभाव थोडी चंचल आहे, त्याच्यामुळे तिला असं खूप असं रोज नवीन काहीतरी मला तू नवीन देशील तर मी करेन, पण तुम्हाला रोज एकच गोष्ट सांगशील तर मी नाही करणार असं होतं. आणि तिचं असं होतं की शिबिरामध्ये सुद्धा तिला श्लोक नव्हते म्हणायचे, कारण तिला ते असं थोडस मगिंग किंवा लक्षात ठेवायचं असं सारखं सारखं तिला कंपेल केलं एखादी गोष्ट करायला तर ती पटकन नाही करत. तर मला त्याच्यामुळे खात्री नव्हती ती कशी म्हणते, राहते का, बघते का, पण तिला खूप आवडलं आणि तिला त्यातले 2-3 श्लोक माहिती होते, त्याच्यामुळे तिला खूप कॉन्फिडन्स आला. आणि मग तिचं असं होतं की नाही मला सांगतायत ताई तर माझं होणार, येईल मला, असं तिच्या ह्याच्यातनं मला मिळालं, जे मला खूप छान वाटलं. आणि ओव्हरऑलच शिबिर खूप छान होतं, सगळ्यांनी जसं सांगितलं तसं, त्यात सगळ्या गोष्टी तुम्ही खूप छान घेतल्यात, खूप वेळ देऊन घेतल्या. आणि योगा पाहून तर मी खूप चॅट झालेले, कारण ते मला वाटलं नव्हतं की मुलं पण एवढ्या ह्याच्याने करतील योगा. आणि श्रियाने पण खूप लक्ष देऊन योगासनं शिकली, बघितली, आणि ती आता म्हणजे रात्री 10 सुद्धा करते. तिला खूपदा म्हटलं की म्हटलं अगर आणि तू जेवण केल्यावर नाही तर ती म्हणते ताई करतात, मी पण करेन. माझ्याकडे तेव्हा 11:30 वाजलेले असतात, ती म्हणते त्यांचं जेवण झालेलं असतं पण ते करतात ना, मी पण करेन. म्हटलं नाही बरोबर आहे, पण थोडा फरक आहे, त्यांना माहितीये ते काय करतात. तर असं म्हणजे इतक्या जास्त गोष्टी ग्रॅप केल्या गेल्या आम्ही. आणि सगळी मुलं पण खूप छान होती, मला फार वेळ देता नाही आला, पण ओव्हरऑलच सगळं खूप छान होतं. मुलं सगळी छान होती, खूप बोलणारी होती. तुमच्या स्टोरी टेलिंगचा टाइम मात्र मी ऐकायचे, कारण मोस्टली माझा मुलगा झोपायला आणि ते ऐकायला सुरुवात व्हायची वेळ. तर इट वॉज रिअली नाईस. श्रियाला बऱ्याचदा मला असं व्हायचं मराठी स्टोरीज ऐकवताना ऍक्च्युली की त्याच्यात असं काहीतरी घाबरवायला आहे किंवा काहीतरी असं आवाज किंवा त्या गोष्टी समहाव मला असं वाटायचं की असं घाबरणाऱ्या गोष्टी नको तिला किंवा त्यातनं काहीतरी बोध मिळेल अशा असाव्यात, पण त्या फार तिला हाय लेवल व्हायच्या जेव्हा मी सांगायला जायचं की हा म्हणजे तू फार खूपच असे हेवी वर्ड्स वापरते असं ती म्हणायची, पण तुम्ही इतकं छान सोप्या आणि सरळ भाषेत त्याचे मिनिंग सांगितलं, त्याच्या गोष्टी केल्या, तर त्याच्यासाठी पण खूप थँक्यू. सॉरी ह्याला मी नाही ठेवू शकले सेपरेट. त्याच्यामुळे ते पण छान होत. आणि ओव्हरऑलच मला खूप खूप छान वाटलं. आणि मी पण म्हणेल की प्लीज तुम्ही हे कंटिन्यू ठेवा किंवा ऍटलिस्ट 1 वीक 15 मिनिटं जरी तुम्ही देऊ शकलात आमची तरी आम्हाला, म्हणजे तुमची आम्हाला तरी चालेल, पण एक जस्ट तो डिसिप्लिन राहील मुलांमध्ये. अजून एक स्पेशल गोष्ट मला सांगायची होती की श्रियाला मी बऱ्याच अशा गोष्टींमध्ये जनरली एनरोल करायचा ट्राय करते, जिथे जिथे काही संस्कार श्लोक सांगतात, काही म्हणायला शिकवतात वगैरे. कोणीही आजपर्यंत फीडबॅक घेतला नव्हता पेरेंट्सचा. दॅट वॉज अ रिअली नाईस थिंग यू डिड, की म्हणजे मला माझी मुलगी काय करते हे मला कधी कोणी सांगितलं नाही. जर माझं लक्ष असेल तर गोष्ट वेगळी, पण ती काय करते किंवा तिने कशावर वर्क करायला पाहिजे किंवा तुम्हाला काय त्याच्याबद्दल आवडेल हे कोणी सांगितलं नाही, तर तुम्ही फर्स्ट वन होता ज्यांनी आम्हाला इतकं छान सांगितलं. मला खरंच खूप आवडलं, म्हणजे की एवढं माझ्या मुलांना, मला असं म्हणायचं की मुलांवरती एवढा वेळ देऊन त्यांचा अभ्यास घेऊन त्यांनी काय करायला पाहिजे हे सांगणारे खरोखर कौतुक आहे. आणि खूप सारे थँक्यू त्याच्यासाठी. मला वाटतं हे ही पण गोष्ट माझ्यासाठी पण नवीन होती, मला पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या याच्यातनं की मुलांबरोबर कसं बिहेव करायला पाहिजे. त्याच्यामुळे हे 10 खूप पटकन गेले, कळले नाहीत. आणि तसं मला प्राजक्ता पण कधी कधी माझ्याकडनं एखादी ऍक्टिव्हिटी मिस आउट व्हायची, ती पण कायम होती सांगायला मला की नाही नाही हे राहिल्यावर का तू करतेस ना, त्याच्यामुळे खूप मला असं होमली फील होतं. त्याच्यामुळे खूप थँक्यू त्याच्यासाठी, प्राजक्ताला येईन तुम्हालाही.
आणि बाकी जसं सगळ्यांनी सांगितलं तसंच खूप छान, खूप तुम्ही एवढा वेळ दिलात, एवढं रात्रीपर्यंत लेट घेऊन आम्हाला एवढा वेळ देऊन मुलांना एवढ्या छान नवीन गोष्टी शिकवल्या, त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला परत एकदा एनरोल, तुम्ही नवीन शिबिर घेतलात तर एनरोल करायला आवडेल, किंवा काही तुम्ही होमवर्क देऊ शकले तर तेही आवडेल. त्याच्यामुळे छान वाटलं. आणि माझ्या सॉरी माझ्या रिक्वेस्ट बद्दल व्हिडिओ साठी पण आई आय थिंक सो तुम्ही ते पण छान अकोमोडेट केलं. सो थँक्यू. थँक्यू प्राची, खूप खूप धन्यवाद. आणि श्रियाशी मी बोलले आता, श्रियाने तिचा इंटरेस्ट जो आहे तिच्या बोलण्यात ना, आता ह्यांनी पण ऐकलं तर तिचा इंटरेस्ट जास्त म्युझिक कडे गायनाकडे, ती ते कंटिन्यू करायला तयार आहे. सगळे तुझे जे क्लासेस आहे तिला सांगितलं मी पण आहे, आणि तू मस्त मोठी गायिका होशील तर मला तुझ्या ह्याच्यात निवेदन करायला आवडणार. आय विश असंच हो. नाही करेल करेल. आणि खूप छान तयार झाली होती, आणि तू घरी नसताना पण तिने खूप छान परफॉर्म केले. मी त्याच तुला रेकॉर्डिंग पाठवते तिचं सुद्धा. नक्की नक्की, थँक्यू. मला वेळ द्यायचा होता पण मी जनरली शनिवार रविवार काम करते, त्याच्यामुळे काही गोष्टी मला मी खूप ट्राय करून नाही अवॉइड करते. काहीच प्रॉब्लेम, आमचं काहीच कुठे काही थांबलं नाही काम. आणि तिने खूप छान परफॉर्म केलेला आहे, ते मी तूच बघशील आता तिने काय किती छान केलंय आणि किती छान तिने फीडबॅक पण दिलाय. तिला हे आवडलं, तिच्या स्वभावाचं तू सांगितलं होतं तर तिने 10 दिवसात ना एकही दिवस बुडवलेलं नाही, आणि तिला तसं वाटलं नाहीये की तिला वाटतंय असं कठीण व्हावं, आणि तिला म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे तिचा एक इंटरेस्ट पोर्शन आपल्याला लक्षात आला ह्या सगळ्या ह्याच्यातून, त्यामुळे त्याप्रमाणे फोकसिंग काम करणंही सोपं होणार आहे तुझ्यासाठी. थँक्यू. मैत्रिणींनो खूप खूप धन्यवाद तुमचे, मला खूप छान तुम्ही फीडबॅक दिलेला आहे, त्यामुळे माझा उत्साह वाढलेला आहे, आणि मी मुलांबरोबर कनेक्ट होतीये ते तुम्हाला घरी काय रिझल्ट मिळतो हे मला तुमच्याकडनं फीडबॅक आल्यावरच कळणार आहे. म्हणजे मला अजून काय ऍडिशन करायची आहे का, काही कमी करायचंय का, काही वाढवायचंय का, अजून त्याच्यात त्यांचा इंटरेस्ट कसा त्यामध्ये येईल, आणि ते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढेल ह्याच्यावर मला अजून वर्क करता येईल, म्हणून मी हे फीडबॅक घेते. कारण तुम्ही आणि मी आपली एक टीम आहे, आणि आपल्याला मिळून आपल्या मुलांसाठी काम करायचं आहे, तर तो सपोर्ट मला तुमच्याकडनं मिळाला तर मला पण खूप इझी होतं मुलांसाठी काम करणं. आणि तो सगळा खूप छान तुम्ही तिथे राहून वर्किंग असून सगळ्या गोष्टी सगळ्याच अनुकूल आहेत असं नाही आहे, असं सगळं असताना तुम्ही खूप छान साथ दिली, मला प्रतिसाद दिला, रिस्पॉन्स दिला, आणि तुम्ही बिझी असताना सुद्धा मी जे टास्क दिले ते मुलांनी सगळे वेळेवर त्याचे तयार असायचे, म्हणजे तुमचं लक्ष मुलांकडे होतं, काय चाललंय काय नाही हे तुम्ही बघत होतात. हे मला वाटतं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, हा मला खूप चांगला सपोर्ट तुमचा मिळाला, आणि म्हणून इतकं सक्सेसफुली हे 10 दिवस छान करू शकले आणि मुलांसाठी काम. तर मला खूप आनंद होतो मुलांबरोबर काम करताना, आणि नक्की नक्की आपण करूया पुढे तुमची वेळ माझी वेळ आपण साधून या मुलांसाठी. मी का असं महिनाभर वगैरे सुरुवातीला मला वाटलं होतं घ्यावं, पण म्हणलं अरे कमिटेड होईल, आणि आपले काही असे प्रोग्राम्स सारखे त्याच्यामध्ये मुलांचं आज नाही असं नको व्हायला, म्हणून म्हटलं ठीक आहे की हे कमिटेड आपण 10 डेजचं आधी घेऊया, आधी आयडियाज येऊ देत पालकांना पण मुलांना पण, ते माझ्याशी कनेक्ट होऊ देत, मगच पुढे आपल्याला काही घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकू. तर त्या अनुषंगानेही तुमचे फीडबॅक मला मिळालेले आहे, त्यामुळे मलाही दिशा मिळाली. थँक्यू सो मच. भेटू लवकरच आपण पुन्हा. आता आपण फेसबुक लाईव्ह आहोत, आणि सगळे फेसबुकचे माझ्या मित्रपरिवाराचे मी पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू सो मच.